राज्यसभा निवडणुकीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरच आता आरोप होऊ लागलेत। पण अजित पवारांना लक्ष्य करण्याचं कारण अपक्ष आमदार तर नाही ना। राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवारांच्या पराभवाचं खापर काहींनी अपक्षांवर फोडलं। विरोधक संजय राऊतांवर टीका करतायत, पण त्याचबरोबर अजित पवारांनाही आता लक्ष्य केलं जातंय। निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे। निलेश राणे म्हणतात, अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात। इतिहास सांगतो, जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल, पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाहीत, ते बाहेरून आमदार कुठून आणणार, अशा शब्दात अजित पवारांवर निलेश राणेंनी बोचरी टीका केली आहे। यावर अजित पवारांचं काय म्हणणं आहे ते बघूयात। आता विरोधकांच्या टीकेत अजित पवारांचं नाव येण्याचं कारण अपक्ष आमदार असल्याची चर्चा रंगली आहे। कारण संजय पवारांच्या पराभवाबद्दल बोलत असताना ज्या तीन आमदारांची नावं संजय राऊतांनी घेतली त्या तिघांनीही अजित पवार यांनी सांगितल्यानुसार मतदान केल्याचं म्हटलंय, आणि यावरूनच अजित पवार यांच्यावर टीका होत असल्याचं बोललं जात आहे। आम्ही अपक्ष आमदार म्हणून मला जे सूचना आल्या होत्या मी आदरणीय अजित पवार साहेब यांच्याशी जुळलेला, त्यांनी सांगितलं की पहिलं प्रिफरन्सचं मत हे आपल्याला संजय पवार नावाचे कोल्हापूरचे आमदार उमेदवार आहेत त्यांना आपल्याला द्यायचं, दोन नंबर संजय राऊत साहेबांना द्यायचं आणि तीन नंबर प्रफुल्ल पटेलांना द्यायचं, त्यानुसार आम्ही मतदान केलं। महाविकास आघाडीलाच मत दिलेलं आहे, अजित पवार साहेबाला विचारलं, त्यांनी सांगितलं आघाडीच्या लोकांना मतदान द्या। ही आमदारांनी अजित पवारांच्या म्हणण्यानुसार मतदान केल्याचं आवर्जून सांगितलंय, यामुळेच अजित पवारांना लक्ष करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे। पण अजित पवारांना लक्ष करून विधान परिषदेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे।